काही मिनिटांमध्ये सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा, कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सुभाषराव जोशी भाऊ, आजचे सत्कारमूर्ती सन्माननीय डॉक्टर सुभाषराव एलम सर आणि गोरख तावडे, त्यानंतर आपण औपचारिकता भाग म्हणून या ठिकाणी लगेच दीपप्रज्वलन करतोय. मी व्यासपीठावरच्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन या ठिकाणी करायचं आहे. सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा, सन्माननीय बाबांना विनंती करतो या ठिकाणी दीपप्रज्वलन करायचं आहे. प्राध्यापक अशोक चव्हाण, संभाजी थोरात, देवदास मुळे, मुकुंद भट, वैभव पाटील आणि आप्पासाहेब पाटील, आपल्यालाही नम्र विनंती आहे, आपण या दीपप्रज्वलनासाठी पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहा. कोणत्याही कार्याची सुरुवात आपण प्रतिप्रमाणे दीपप्रज्वलनाने करतो. या ठिकाणी आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये दीपप्रज्वलन आणि आगरकरांच्या प्रतिमेच्या पूजनाने या ठिकाणी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजाचा आरसा म्हणून या ठिकाणी आद्य पत्रकार म्हणून काम केलं आणि हा दिवस आपण पत्रकार दिन मराठीमध्ये साजरा करतो. आज कराडमध्ये हा कार्यक्रम होतोय पत्रकार दिनाचा. यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दीपप्रज्वलन झालेलं आहे. यानंतर प्रतिमापूजन करायचं आहे. प्रतिमापूजनासाठी ही सर्व व्यासपीठावरची मंडळी आपण थांबायचं आहे. प्रतिमापूजन परिस्थिती आहे यावर आता बाबा भाष्य करतील. प्रसार माध्यमे आणि सद्यस्थिती म्हणजे एकूण सगळा आढावा बाबा घेतीलच, राष्ट्रीय पातळीवरचा, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा, स्थानिक पातळीवरचा. पण या पत्रकार दिनानिमित्त पत्रकार आणि पत्रकारांचा सत्कार करण्याचं नियोजन केलं आणि त्या नियोजनाला सुरुवात झाली चार पाच दिवसापूर्वी शशिकांत पाटील, देवदास मुळे, प्रमोद सुतरे यांनी एक प्रस्ताव मांडला की बाबा आपण या निमित्तानं पुणे अधिस्वीकृती समितीवर गोरख तावडे सरांची निवड झाली आणि आपण त्यांचा सत्कार घेतला पाहिजे. हे सत्काराचं सूत्र 6 महिन्यापासून चालत होतं, ऑकेजन नव्हतं, त्याला एक निमित्त नव्हतं आणि पत्रकार दिनासारखा एक चांगलं निमित्त समोर आलं आणि त्या निमित्तानं आम्ही आता सत्कार करण्याचं नियोजन केलं आणि त्या नियोजनामध्ये कराड शहर, कराड तालुका आणि परिसरातल्या सर्व पत्रकारांचा समावेश करायचा. कोणती संघटना नाही, काही नाही, फक्त पत्रकारांच्या वतीनं एका पत्रकाराचा सत्कार करायचा आणि पुणे अधिस्वीकृती समितीवर आपल्या तालुक्यावर येणाऱ्या सर्व प्रश्नांची त्यांनी सोडवणूक करायची अशी ग्वाही त्यांच्याकडून घ्यायची आणि एक सन्मान सरकारने करून ठेवलेली आहे, एका ऍथलेटिक निर्माण झालेली आहे यावर बाबा भाष्य करतील. पण पत्रकार म्हटलं की माझं पत्रकार आहे मी असं म्हटलं की मला सन्मान मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये अर्बन बँकेनं हा पुढाकार घेतला, पत्रकारने विश्वास दाखवला आणि घराचे पत्रकार ही समृद्ध आहे. त्याचं एक ज्योतिर्मध्ये आज इथं जमलेलं सर्वजण आणि आयोजन म्हणजे भाऊंनी आणि डॉक्टर साहेबांनी खरंच आम्ही पत्रकार चांगली पत्रकारता आहे या असं डोक्यात ठेवून हा कार्यक्रम करण्याचं नियोजन केलं आणि त्याला बाबांसारखा फार मोठा नेता लाभला.
म्हणजे देश विदेश परदेश अशा सर्व बाजूनी अभ्यासू असणारं व्यक्तिमत्व या कार्यक्रमाला आल्यामुळे कार्यक्रम आणि तालुक्यातून काँग्रेसचे सर्व पदाधिकारी अधिकारी किंवा सर्व कार्यकर्ते आहे, शिवराजदादा आहेत, ऋतुराजी मोरे आहेत, अजिता पाहिजे, हे सर्व जर आल्यामुळे ह्या कार्यक्रमाला एक वेगळी उच्च आली. पत्रकार येणार पत्रकार होणार साठी आपण या कार्यक्रमाचा उद्देश हेतू विषय त्या ठिकाणी केला. यानंतर प्रथेप्रमाणे आपल्याकडे पाहुण्यांचं स्वागत हा महत्वाचा भाग आहे. मी पहिल्यांदा पाहुण्यांचं स्वागत आपण करूया. खर तर आपण सर्वजण आमचे सर्वांनी अतिथी आहात. या ठिकाणी आपण सर्वांचं स्वागत आहे आणि त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वांनी या पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचं स्वागत या ठिकाणी संयोजकांच्या वतीने होतंय. मी शशिकांत पाटील आणि संदीप चेरिंगे यांना विनंती करतो की त्यांनी माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचं या ठिकाणी स्वागत करावं. शशिकांत पाटील आणि संदीप चेरिंगे आणि तंत्रज्ञान विभागाच्या केंद्रामध्ये काम केलेले आमचे कराडचे नेते सर्वांनी पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचा चार दिवसाची आणि ठिकाणी आम्ही सन्मान करतो, त्याचा स्वीकार तरी करावा अशी मी त्याला विनंती करतो. सर्वांनी पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. आम्ही संयोजक आपले मनापासून आभारी आहोत. त्यानंतर पुढचा स्वागत जे होत आहे ते सन्मान्य सुभाषराव जोशी भाऊ यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. मी दीपक पवार आणि विशाल पाटील यांना विनंती करतो आपण पुढे या आणि सर्वांनी सुभाषराव जोशी भाऊ यांचा स्वागत आपण या ठिकाणी करायचं आहे. पत्रकार दीपक पवार आणि विशाल पाटील आपण आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष सुभाषराव जोशी भाऊ यांचं स्वागत या ठिकाणी करतोय. शाल श्रीफळ गुळाची भेली आणि बुके घेऊन या ठिकाणी भाऊच स्वागत या ठिकाणी होत आहे. अर्बन कुटुंब प्रमुख प्रमुख कराड आणि महाराष्ट्रामध्ये शिवक आहे ते सन्मान्य सुभाषराव जोशी भाऊ यांचं स्वागत दीपक पवार आणि विशाल पाटील यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि या स्वागतानंतर आता सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे दोन आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सत्कार या ठिकाणी करतोय आणि मी चेअरमन साहेबांना विनंती करतो तुम्हाला आम्ही प्रमुख अतिथी म्हणून बोलवलोय पण कालच तुमचा वाढदिवस झाला आणि त्यामुळे आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीने या ठिकाणी तुमचा वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी सत्कार करू इच्छितो. मी सर्वांनी पृथ्वीराज चव्हाण बाबा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा आणि यासाठी पत्रकारांची प्रतिनिधी म्हणून सुरेश धवल, राजेंद्र मोदे, सतीश चव्हाण, नितीन धापडे, अरुण जाधव, अमय देशमुख आणि प्रवीण धापडे यांनी कृपया व्यासपीठावरती या आमचे पत्रकार प्रतिनिधी सुरेश डुबल, संतोष शिंदे, राजेंद्र मोठे, सतीश चव्हाण, नितीन धापडे, अरुण जाधव, अमय देशमुख आणि प्रवीण धापडे हे कराड शहर आणि तालुक्यामधील पत्रकार या ठिकाणी त्यासाठी उपस्थित आहे. आपल्या सर्वांचा या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आणि आजचा सर्वात महत्वाचा जो मुख्य सत्कार त्यासाठी हा कार्यक्रम केलेला होता ते आमचे मित्र गोरख धावडे यांचा सत्कार या ठिकाणी मी पृथ्वीराज चव्हाण बाबा यांना करण्यासाठी विनंती करतो. पुणे विभागीय अधिसूचित समितीवरती कराडचे सुपुत्र सर्वांनी गोरख धावडे यांना यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतो आहोत आणि ते त्यांना मानपत्र आणि मानपत्र देऊन आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. पूर्वी मानपत्राचं वाचन करतो आणि त्यानंतर मग आपण हा सत्कार करूया. मानपत्र माननीय गोरख धावडे संपादक राजसत्य आणि प्रतिनिधी दैनिक सामना सप्रेम नमस्कार विनंती विशेष कृष्णा वणीच्या पवित्र प्रतिसमावर बसलेल्या कराड नगरीमध्ये माता लक्ष्मीच्या पोटी 11 डिसेंबर 1967 रोजी आपला जन्म झाला. खर तर प्रतिकूल परिस्थितीमुळे आपण आपलं संपूर्ण शिक्षण पूर्ण करू शकणार नाही. कमी वयातच कुटुंबाची जबाबदारी आपल्यावरती पडली आणि कराड बसस्थानकावर आईच्या हॉटेलमध्ये व्यवसायाला तुम्ही हातभार लावायला सुरुवात केली. पण हा व्यवसाय करत असताना तुमच्या मनामध्ये असणारी उर्मी आणि अन्याय वृत्तीची चीड तुम्हाला स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या मनातील शब्दांना तुम्ही लेखणीच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली
आणि तुमच्या पत्रकारितेचा श्री गणेशा त्यावर झाला. आपली पत्रकारिता करीत असतानाच नवे पत्रकार तयार करण्याचं कार्यही आपण या ठिकाणी केलं. पुढे आपल्या कष्टाला यशाची साथ मिळाली आणि आपण आपल्या मालकीची दोन हॉटेलं या शहरामध्ये उभारली आणि आपल्या कर्तृत्वाची क्षमता सगळ्यांना दाखवून दिली. व्यवसायामध्ये सातत्य ठेवतानाच पत्रकारितेत खंड पडून गेला नाही. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या साम्राज्याने कसे आपण करार प्रतिनिधी म्हणून गेली 3 दशकं कार्य करत आहात. हे करत असताना पोलीस पाटील, सत्य सजाती, लक्ष्मीपुत्र, राजसत्त या दैनिक आणि साप्ताहिकांची आपण कंपनी या ठिकाणी करून दिली. पत्रकारिता करत असताना पत्रकारांचे प्रश्न, साप्ताहिके व दैनिकांचे प्रश्न याबाबत आपण नेहमीच पुढे येऊन न्याय घेण्याचा प्रयत्न केला. तालुका व जिल्हा पत्रकार संघटनेत काम करतानाच प्रसार माध्यम संपादक पत्रकार परिषदेची स्थापना करून महाराष्ट्रभर आपल्या कार्याची व्याप्ती तुम्ही वाढवली आहे. या साऱ्याचा परिपाक म्हणूनच आपल्या विविध संस्थांच्या वतीने यापूर्वी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. तसेच नुकतीच राज्य शासनाच्या पुणे विभागीय समितीवर सदस्य म्हणून आपली झालेली निवड आम्हा समस्त कराडकरांच्या पत्रकारांसाठी अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. या समितीवर कराडच्या पत्रकाराला मिळालेली ही पहिली संधी आहे. म्हणूनच आपल्या कार्याचा गौरव करताना आपल्याला हे सन्मान पत्र मानपत्र देताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे. आपले पत्रकारितेतील कार्य यापुढेही असेच भरत जावो, आपल्याला आरोग्यदायी दीर्घायुष्य लागो याच आम्हा सर्व पत्रकारांच्या वतीने आपल्याला लक्ष लक्ष शुभेच्छा. आपले कराड शहर व तालुका पत्रकार हे मानपत्र आणि या ठिकाणी शाल सुपळ गोळाची भेट देऊन या ठिकाणी बाबा आणि राष्ट्र सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. गोरख तावडे या सत्कारासाठी मी काही पत्रकारांचे प्रतिनिधी राष्ट्रावर बोलतो. ते तुम्ही यायचं अमोल चव्हाण, विकास भोसले, हेमंत पवार, असलम मुल्ला, बाळकृष्ण गुरव, सकलेन मुरारी, विक्रम चेन्ने आणि जगदीश पाटील आपले विनंती. आपण या ठिकाणी तावडे सरांचा सत्कार करण्यासाठी राष्ट्रावर यायचं. अमोल चव्हाण, पत्रकार विकास भोसले, हेमंत पवार, असलम मुल्ला, बाळकृष्ण गुरव, विक्रम चेन्ने, सकलेन मुरारी, जगदीश पाटील आपल्या सर्वांना विनंती आहे. आपण व्यासपीठावर या आणि तावडेच्या सत्काराचे आपण सर्वांनी या ठिकाणी साक्षीदार व्हायचं आहे. धन्यवाद तावडे साहेब. सर्वांनी भाऊ, सर्वांनी एरम साहेब यांच्या वतीने, सर्वांनी पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या उपस्थितीमध्ये हा एक सत्कार सोहळा या ठिकाणी होतो आहे. असे सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा हे प्रसार माध्यमे आणि सद्यस्थिती याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी सन्माननीय बाबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन आम्हाला करावं. आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं कराड शहर आणि तालुक्यातील पत्रकार बंधूंच्या वतीनं आज श्री गोरख तावडे यांचा सत्काराचा कार्यक्रम होत आहे. त्याचबरोबर
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाच्या बद्दल आपण आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष माननीय सुभाषराव जोशी, त्यांचा कालच वाढदिवस झाला. एफएन बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाषराव हेरम, सत्कारमूर्ती गोरख तावरे कार्यक्रमाला उपस्थित, आदित्यराव पाटील, दामजीराव पाटील, शिवराज मोरे, फारुख कारवेकर, अरुणराव जाधव, मारुतीशन जाधव, सुदामराव दीक्षित, अविनाश नलोडे, कराडमधील आणि कराड शहरातील सर्व सन्माननीय पत्रकार आणि कार्यक्रमाला उपस्थित तालुक्यातील आणि खास पत्रकारांचं अभिनंदन करण्याकरता, त्यांना धन्यवाद देण्याकरता जमलेले राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, बंधू भगिनी, आज सुरुवातीला जरा उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मला वाटतं आपल्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आणखीन एक कार्यक्रम आज याच वेळेला होता, त्यामुळे तो कार्यक्रम संपल्यानंतर या असं मला सांगण्यात आलं, त्यामुळे थोडा वेळ थांबून मी आलो. पण सगळे इथं आपण चांगल्या उद्देशाने जमलेलो आहोत. पुन्हा एकदा पहिल्यांदाच मी आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. आणि प्रसार माध्यमाची सद्यस्थिती याच्या विषयाकडे वळतो. आपल्याला माहितीये की लोकशाहीमध्ये प्रसार माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलेला आहे. त्यामुळं लोकशाही जर टिकवायची असेल, मजबूत करायची असेल, शाश्वत ठेवायची असेल, तर प्रसार माध्यम हे अत्यंत महत्वाचे आहे. ते शासन आणि जनतेमधला दुवा असतात, शासनाच्या वथा सरकारपर्यंत पोहोचवतात आणि सरकारचं काही चुकलं तर त्यांचे वाभाडी करायलाही ती कमी पाडतात. ही त्याची मुख्य परिकल्पना आहे. आज प्रसार माध्यमांच्या समोर दोन महत्वाची आव्हाने आहेत, त्याबद्दल मी दोन्ही विषयावर मी थोडस बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. एक खरोखरीच प्रसार माध्यम स्वायत्तपणे, स्वतंत्रपणे, निर्भीडपणे काम करू शकतील का किंवा आज करू शकतायत का, हा एक लोकशाहीतला एक प्रमुख प्रश्न आहे. आपण जरी म्हटलं की चौथा स्तंभ आणि लोकशाही मजबूत करण्याचा एक महत्वाचा खांब आहे, स्तंभ आहे, तरी ते काम ते करतायत का, किंवा त्यांना करू दिलं जातंय का नाही, काही व्यावहारिक अडचणी आहेत का, हा एक पहिला पैलू आहे. त्यामध्ये राजकीय संदर्भ आहे, त्यामध्ये आपली लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रसार माध्यम एखाद्या पक्षाला कशी मदत करू शकतात, कसं विरोध करू शकतात वगैरे, हे सगळे त्याचे पैलू आले. पण तोच त्याच कारणामुळे आपण त्याला चौथा स्तंभ म्हणतो. जितक्या निर्भीडपणे समाजांच्या हिताचं पत्रकार रक्षण करतील तितकीच लोकशाही मजबूत होईल अशी संकल्पना त्यामागे आहे. दुसरा महत्वाचा जो विषय या बद्दलचा जो आहे तो तंत्रज्ञानामुळे काय झालेला आहे, हा दुसरा मोठा विषय आहे, गंभीर विषय आहे. त्यामध्ये सरकारचा, शासनाचा थोडाफार जरी भाग असला तरी मोठा भाग प्रचंड वेगानं तंत्रज्ञान वाढतंय, त्यामुळे मग पत्रकारांचा आता रोल काय राहणार आहे. हे दोन स्तंभ, दोन जर विषय आपण घेतले, आणखी बरेच पैलू आपल्याला काढता येतात, पण माझ्या दृष्टीनं हे दोन पैलू अत्यंत महत्वाचे आहेत. एक
टेक्नॉलॉजिकल चॅलेंजेस, दुसरं राजकीय आव्हानं पत्रकारिते समोर. आणि दोन्ही विषय महत्वाचे आहेत, कारण त्या दोन्हीमुळं तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडणार आहेत. एक तर टेक्नॉलॉजीमुळं घडणार आहे, दुसरं प्रसार माध्यमाची आर्थिक स्वायत्तता किंवा आर्थिक इकॉनॉमिक व्हायबिलिटी हे स्वतंत्र बाळ्याने काम करू शकतील का आर्थिक दृष्ट्या, हा महत्वाचा विषय. त्यामध्ये मग सरकारचा इंटरफेरन्स. आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्यघटनेमध्ये आपल्याला अनेक स्वातंत्र्य दिलेली आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचं भाषण म्हणजे राज्यघटने आपल्याला समतेचा अधिकार दिलेला आहे, स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, शोषण होऊ नये याकरता मुद्दे आहेत, धर्माचा स्वायत्तता दिलेली आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार दिलेले आहेत, न्यायालयाकडे आपल्याला न्याय मागता येतो आणि भाषण स्वातंत्र्यावर देखील संकल्प आहे. पण घटनेमध्ये कुठेही प्रसार माध्यमाची स्वतंत्रता असा काही शब्द वापरलेला नाही. त्यामुळं मुळातच भाषण स्वातंत्र्यातून आपण हा प्रसार माध्यमाचं स्वातंत्र्य हा भाग आपल्या घटनेचा अनुच्छेद 19 मधून घेतलेला आहे. न्यायालयाने त्यावर बरीच टिप्पणी केलेली आहे, परंतु आपण ग्रही धरतो की प्रसार माध्यमांच्या कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव येणार नाही किंवा प्रसार माध्यमांना एकाच बाजूच्या पद्धतीचं तुम्ही लिखाण केलं पाहिजे, तुम्ही रिपोर्टिंग केलं पाहिजे असे येणार नाही, अशी त्यामध्ये कल्पना अंतर्भूत आहे. त्याचबरोबर आज प्रसार माध्यमाचं जे अर्थकारण आहे, पूर्वी आपल्याला माहिती आहे की संपादक पत्रक मालक संपादक असायचे, एखादा चांगला लेखक चांगला संपादक असेल तो वर्तमानपत्र काढायचा, तो चालवायचं छापायचं, तोच कागद विकत घ्यायचा विक्री करायचं, सगळं त्या संपादकाने करायचं आणि वर्तमानपत्र म्हणजे संपादक असं ते नाव होतं. उदाहरणार्थ आचार्य बाळशास्त्री जांभेकर म्हणजे दर्पणकार, असं इक्वेशन राहिलेलं नाही. डिव्हिजन ऑफ लेबर सुरू झालं, वर्तमानपत्र घेतलं तर मग छापखाना आला, वर्तमानपत्र कागद विकत घ्या, मग त्याला रिपोर्ट ड्युटी किती असेल, मग तो छपाई करायची, मग कुठल्या टेक्नॉलॉजीने छपाई करायची, संगणकाचा वापर किती करायचा, मग पत्र वर्तमानपत्र छापून झालं तर वितरण कसं करायचं, आता प्रिंट संपलं की मग डिजिटल आलं, मग वाहिन्या आल्या, वाहिन्यामध्ये मग अर्थ स्टेशन आलं, अपलिंकिंग आलं, मग बँडविड्थ आली, हे सगळे टेक्नॉलॉजीचे प्रकार आले. मग ते वाहिन्याचे पैसे घ्यायचे का फुकट द्यायच्या, प्रत्येक पूर्वी आपल्याला तुम्हाला कोणाला माहित नसेल, तरुण पिढी सगळी बसलेली आहे की घरात आपल्याला जर आपण रेडिओ विकत घेतला तर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन वार्षिक आपल्याला ब्रॉडकास्टिंग लायसन्स घ्यायला लागायचं, तर तुम्हाला रेडिओ घरात वापरता यायचा, तर रेडिओ जप्त होऊन त्यावर शिक्षा सुद्धा होती. टेलिव्हिजन आला, टेलिव्हिजनचं लायसन्स काढायला लागायचं, बरेच माणसं काढत नव्हती, मग लायसन्स आहे का नाही, मग सरकारने विचार केला की पानगड कोट्यवधी लोकांना रोज पोस्टात जाऊन वर्षाला पैसे भरायचे नकोच पडले, बंद करून टाकलं. पण त्यातून जो रेव्हेन्यू येत होता तर ब्रॉडकास्टिंग लायसन्स फी मधनं, त्यातून आकाशवाणी, ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन वगैरे या सगळ्या यंत्रणा चालत होत्या, बऱ्यापैकी त्याला सरकारी मदत मिळत होती. हे बंद झाल्यानंतर मग पूर्णपणे सरकारी मदतीवर शासकीय प्रसार माध्यम जे ती चालले, शासकीय प्रसार माध्यमे महत्वाची असतात, त्याची शासनाची बाजू तिथं अधिकृतपणे मांडता येते, लोकांना माहिती असते की शासनाची बाजू आहे. ऑल इंडिया रेडिओची बातमी म्हणजे शासनाची बातमी आहे, त्यामध्ये थोडस झुकत माप शासनाला दिलं जाईल आणि दूरदर्शनमध्ये देखील शासकीय कार्यक्रम म्हणजे त्यामध्ये काही अश्लील वगैरे वेगळे नाण्याची काळजी घ्यायची, काय कुठलं गाणं दाखवायचं कुठलं दाखवायचं हे सगळं करायचं. पण ते ब्रॉडकास्टिंग लायसन्स बंद झालं, मग सरकारच्या बजेटवर या सरकारी प्रसार माध्यमात चालले. नंतर आपण निर्णय घेतला की सरकारीच का
खाजगी लोकांना आपण वर्तमानपत्र तर काढतात तर सगळी खाजगी असतात, सरकारचं काही आजही वर्तमानपत्र नाही आपल्या देशामध्ये, काही राज्यामध्ये आहे, स्थानिक राज्यामध्ये काहीतरी स्वतःचे वर्तमानपत्र काढलेले, पण भारत सरकारचं काही स्वतःचं वर्तमानपत्र नाही. एखादं एम्प्लॉयमेंट वगैरे काहीतरी असतं विशेष किंवा विकासाकरता एखादं योजना मासिक वगैरे काय असतं, पण वर्तमानपत्र नाही. बऱ्याच देशामध्ये सरकारी वर्तमानपत्र असतं, प्रोपोगंडा करता असतं, सरकारची माहिती देण्याकरता. आपल्याकडे रेडिओ आणि दूरदर्शन आहे, पण वर्तमानपत्र नाही. वर्तमानपत्र मुळातच ही खाजगी लोकांनी चालवलेली आहेत. काही पूर्वी सांगितल्याप्रमाणे हे संपादक मालक असं जे प्रकार होते हळूहळू संपला आणि मोठ्या उद्योगपतींनी आपली वर्तमानपत्रे चालवायला सुरुवात केली आणि मग मोठी यंत्रणा सुरू केली. मग संपादक, उपसंपादक, मग सब एडिटर, एडिटर, मग पत्रकारांची फौज, मग रिजनल पत्रकार, मग ब्युरो चीफ लंडन, ब्युरो चीफ न्यूयॉर्क, असे मग आंतरराष्ट्रीय पत्रकार, मोठी यंत्रणा उभी केली. पण त्यातून मग तो खर्च सगळा व्हायचा या पत्रकारांचा आणि मोठ्या मोठ्या संपादकांचा, एडिटर्स, सब एडिटर्स, ब्युरो चीफ वगैरे, खूप मोठी मोठी माणसं त्या पदावर काम करायची. मग त्यांना वर्तमानपत्र विक्री करून त्या उत्पन्नातून काही ह्यांना भागत नव्हतं, म्हणून मग जाहिरातीच युज केलं जातं. मोठ्या प्रमाणात जाहिराती गोळा केल्या की त्या जाहिरातीचं जे उत्पन्न व्हायचं त्यातून ही हा सगळा लवाजमा उभारायचा. आणि वर्तमानपत्रांना पर्याय नसल्यामुळे लोकांना जर बातम्या पाहिजे असल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, खेळाच्या, सिनेमाच्या, कलाच्या, प्राणींच्या, युवकांच्या सगळ्या बातम्या पाहिजे असेल तर मग प्रत्येक त्या त्या विषयाचे पत्रकार वगैरे लागायचे. पण एकदा टेलिव्हिजन युग सुरू झालं किंवा त्यानंतर मग टेलिव्हिजनला आपण सुरुवातीला फक्त दूरदर्शन होतं, खाजगी नव्हतं. दूरदर्शन मग काही तास चालायचं, तर दिवसभर चालवायला एवढे मटेरियल नसायचे, एवढे लोक, एवढे टेलिव्हिजन साठी नसायचे, लोक आपले कामाला जायचे. पण नंतर मग हळूहळू आपण खाजगी क्षेत्रात, खाजगी वाहिन्यांना चित्रवाणी क्षेत्रामध्ये प्रवेश दिला आणि मग वेगवेगळ्या चॅनल्या, आज बहुतेक 500 चॅनल आता आपल्याला उपलब्ध आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात एक्सप्लोजन झालेलं आहे. त्याचबरोबर अंतरिक्ष विभागाने आपल्या उपग्रह सोडले, त्यातून मग टेलिव्हिजन प्रोग्राम रिले करणं सोपं झालं. आपण टेलिफोन चॅनल सुद्धा आपण त्यातून रिले करतो, पण हे उपग्रह फार उपयोगी पडले. एका बाजूला उपग्रहाची टेक्नॉलॉजी वाढली, दुसऱ्या बाजूला आपण निर्णय घेतला की या वाहिन्या आपण खाजगी करायच्या. वाहिन्या आता किती झाल्यात, प्रत्येक भाषेमध्ये 5-50 वाहिन्या आहेत, म्हणजे देशात तर मला वाटतं 1000 वाहिन्या रजिस्टर्ड आहेत. त्यामध्ये सरकारने एक केलं की माझ्या दृष्टीने थोडी चूक आहे की कुणालाही वाहिनी सुरू करता येते. जरा पैसे असले, कॅमेरे घेतले, स्टुडिओ घेतला, काही थोडी माणसे घेतली की कुणालाही वाहिनी सुरू करता येते, लायसन्स सहज भेटतं. मला वाटतं ती आपण फार अति उत्साहीपणाने केलं. थोडस किमान मर्यादा, आर्थिक मर्यादा किंवा क्षमता आहे का नाही करून खाजगी लोकांना परवानग्या द्यायला पाहिजे होते, दिलं, त्यामुळे खूप झालं. त्यामुळे क्वालिटीवर नक्कीच परिणाम झाला. कुणाकुणाला तपासणार तुम्ही, म्हणजे काही चुकीचं काही कोण करते, काही तपासायची यंत्रणा किती मोठी आहे, हे सगळे विकास झालेले आपण पाहिलेले. त्यामध्ये मग बरेचसे पत्रकार हे पूर्णपणे प्रिंट मीडियाचे जे पत्रकार होते ते रेडिओमध्ये गेले आणि मग टेलिव्हिजन मध्ये आले. मग काही बरेचशी माणसं जाताना आजही दिसतात. दोन्ही छोटी प्रसार माध्यमच आहेत. आता सुरुवातीला प्रसार माध्यमाला फार मुक्त ठेवून चालणार नाही सरकारला नेहमी वाटत. त्यामुळं 1799 पहिल्यांदा प्रेस रेग्युलेटिंग ऍक्ट आला. 1799 कधी कंपनीच्या काळात, आणि त्यावेळेपासून सरकारने वर्तमानपत्राच्या नियंत्रण ठेवलं पाहिजे. किती ठेवायचं, एखादा पक्षी आता धरला तो उडून जाऊ नये म्हणून आपण त्याला जरा धरतो असं, पण फार जोरात आवडून धरलं की भरून जाते. त्यामुळं लाईट रेग्युलेशन ज्याला म्हणतात की उडला नाही पाहिजे पक्षी पण गेला नाही पाहिजे, अशा प्रकारे करायचा प्रत्येकाने प्रयत्न केला. काही यश आलं, काही आलं. त्यानंतर मग काही दंड ठेवले, मग टिळकांनी काही लिहिल्याबद्दल त्यांना तुरुंगवास झालेला आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे. पण वर्तमानपत्र आणि त्या काळचा प्रसार माध्यम मीडिया अत्यंत प्रभावी साधन होतं ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यासाठी.
पुढे मी सांगितल्याप्रमाणे लोकशाहीने आपल्याला भाषण स्वातंत्र्य दिलं, त्यातून प्रसार माध्यमाचं स्वातंत्र्य हे पर्यायांना आलं आणि मग पहिली काही वर्ष प्रसार माध्यम हे अगदी खुलेपणानं अगदी खऱ्या अर्थानं स्वायत्तपणानं काम करत होती. रेव्हेन्यू मॉडेल म्हणजे ज्याला आर्थिक विषय होता तोही त्यांचा बऱ्यापैकी जमत होता, कारण लोक विकत घ्यायचे वर्तमानपत्र, दुसरं काही साधनच नव्हतं. तर वर्तमानपत्र विकत घ्यायचे, न्यूजपेपर वर आपल्याला आयात कर आपण फार कमी केला होता, कागद स्वतः मिळा म्हणून आणि अनेक सवलती दिल्या, मग हळूहळू जाहिराती सुरू झाल्या, त्यातून झालं नाही. आता काय झालंय की एका बाजूला हे गणित काय जमायला झालं, जाहिराती मिळायच्या आणि वर्तमानपत्र काही विकत लोक घ्यायला निघाले, कारण पर्यायी माध्यम सुरू झाली आहेत. टी व्हीवर बातम्या एक तासभर ऐकल्या की अर्धा ऐकली की मग वर्तमानपत्र वाचायची काही गरज नाही, कोणाला वेळ नसतो. पण वर्तमानपत्राची रीडरशिप ही कमी झालेली आहे, त्यामुळे तिथून येणारा रेव्हेन्यू कमी झाला, त्यामुळं जाहिरातीवर जास्तीत जास्त अवलंबून राहावं लागतं. आणि आता आता मालक संपादकाचा युग संपलेला आहे, कॉर्पोरेट प्रसार माध्यमाचा युग सुरू झाला आहे. कॉर्पोरेटवाले छोटी बॉटम लाईन बघतात, आपल्याला नफा झाला का तोटा झाला. बरीच माणसाला तोटा झाला तरी त्याला आपल्याला आपल्या कंपनीला या वर्तमानपत्राचा फायदा होईल म्हणून ते तोट्यात चालवतात, की वर्तमानपत्राच्या रकण्यातून आपल्या कंपनी विरुद्ध काही लिहिलं गेलं नाही पाहिजे, आपल्या विरोधकांच्यावर टीका आली पाहिजे असे. त्यातून मग एक कमिटेड जर्नलिझमचा भाग सुरू झाला, म्हणजे मालक मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या, त्यांनी आपल्या वृत्तसमूहाचा उपयोग हा आपल्या वृत्तसमूहाचा उपयोग आपल्या कॉर्पोरेट सेक्टरला आपल्या कंपन्याची आपल्या उद्योगधंद्याची भरभराट वाढीकरता उपयोग करायला सुरुवात केली. आणि हे अंतर इतकं सटल होतं की कुणाला कळत नव्हतं की हे जो वापर ही बातमी आहे त्यामध्ये काय छुपलेलं आहे. आणि मग पुढे आलं की मग संपादकाला सांगायचं की हे तू छापायचं नाही, हे आमच्या आपल्या ग्रुपच्या कंपनीच्या विरोधात आहे बातमी, मी दाबून टाकायची बातमी. मग विरोधकाची बातमी त्याला भडकून रंगवायची सगळी बातमी. अशा प्रकारे पत्रकारितेतून कॉर्पोरेट इंटरेस्ट उद्योगपतींचा इंटरेस्ट जपायला सुरुवात झाली. एका बाजूला रेव्हेन्यू पाहिजे, एका बाजूला जाहिराती पाहिजे. जाहिरातदार देणारे मग आमच्या विरोधात तुम्ही काय लिहिता आम्ही जाहिरात देणार नाही, हे आपण अगदी स्थानिक पातळीवर देखील अवलंबतो. तर आर्थिक कारणामुळे माध्यमांना स्वातंत्र्य आहे का हा एक मोठा विषय आहे. तर त्यांना मग आर्थिक स्वायत्तता प्रदान कशी करून देता येईल, तर एक असं म्हटलं जातं की वाचकच खरं म्हणजे संपादकाची स्वायत्तता टिकवू शकतो. मी वाचक म्हणजे वर्तमानपत्राला वर्गणीदार होणं वगैरे अशा ती काही प्रवृत्ती फार चालेल नाही. म्हणून मग मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या दावणीला सगळी प्रसार माध्यम आज बांधली गेलेली दिसत आहे. त्यामुळे मग आपल्याला खरंच इंडिपेंडेंट निर्भीड अशी पत्रकारिता आपल्याला मिळते का हा खरा आव्हान आहे. आणि त्या दुसरी पैलू म्हणजे समजा सरकारने त्याचा जर गैरवापर करायचा ठरवला की सरकारच्या विरोधामध्ये एकही बातमी येता कामा नये, किंवा सरकारच्या कार्यक्रमाची जाहिरात प्रसिद्धीच तुम्ही कळत न कळत केली पाहिजे, तरच तुम्हाला सरकारी जाहिराती मिळतील. किंवा मोठ्या उद्योगपतींना देखील सांगितलं जाईल की तुम्ही असे असं वर्तमानपत्र आहे ते आमच्या विरोधात जर असं आहे तर त्याला तुम्ही बिलकुल मदत करायची, मग तिथल्या जाहिराती संपल्या. आणि म्हणजे त्याची व्यावहारिकता किंवा आर्थिक त्याचं स्वायत्तता नष्ट करून टाकायची, म्हणजे मग त्याला त्याचा स्वतंत्र आवाज संपून जाईल. आज देशामध्ये एक येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या देशामध्ये कशा प्रकारची लोकशाही राहील किंवा लोकशाही राहील का नाही याबद्दल शंका निर्माण झाल्यात. आम्ही काही विरोधी पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते आम्हाला खरंच भीती वाटते की कदाचित आपल्याला गेल्या 75 वर्षामध्ये जी लोकशाही आपण अवलंबलेली आहे त्यामध्ये अनेक दोष होते, काही गोष्टी होत्या, पण एक जिवंत लोकशाही होती हे कुणी नाकारू शकत नव्हतं. आज आंतरराष्ट्रीय ज्या पाहणी करणाऱ्या संस्था त्या देखील म्हणतात की भारतात आता तशा प्रकारची लोकशाही राहिलेली नाही, गायडेड डेमोक्रेसी आहे, किंवा बरेचसे शब्द तरी वापरलेले आहेत काही ठिकाणी, काही संस्थांचे उल्लेख आहेत की त्यांनी
या हस्तक्षेप केल्यामुळं भारताची म्हणजे रँकिंग असते बऱ्याच ठिकाणी की प्रसार माध्यम स्वातंत्र्य किती आहे, म्हणजे भारताचा पहिल्या 100 मध्ये नंबर नाही, 105वा नंबर, 110, 120, म्हणजे आपल्यापेक्षा 100 देश जास्त मीडियाच्या स्वातंत्र्य त्यांनी जपलेले असं ती पाणी यायला गेली. ही आमची पाणी नाही आहे, पण आंतरराष्ट्रीय ज्या संस्था आहेत फ्रीडम हाऊस सारख्या किंवा स्वीडन मधल्या काही त्यांनी सांगितलं की भारतातलं स्वातंत्र्य हे प्रसार माध्यमाचं स्वातंत्र्य हे कमी व्हायला गेलं आहे. कमी व्हायला म्हणजे कुठपर्यंत कमी व्हायला गेलं आहे, संपणारच आहे का? किंवा इंदिराजींनी जेव्हा आणीबाणी आणली तेव्हा प्रसार माध्यमाचा संपूर्णपणे अंकुश होता. अगदी वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये अधिकारी जाऊन ते प्रेस कॉन्फरन्स पाठवतो, सगळं काही तुम्ही पेपरमध्ये देण्याच्या आधी तपासून घ्या, सेन्सरशिप करा, मग छापा, इतकं होतं. तर तशा प्रकारे परिस्थितीकडे आपण चालू आहे का न कळत प्रसार माध्यमाचा गळा घोटायचं काम चाललेलं आहे. आर्थिक त्यांची पिळवणूक चाललेली आहे, त्यामुळे त्यांनी जर काही स्वायत्तपणे काही लिहायचं ठरवलं किंवा एखादी बातमी एखादी ठरवली जी सरकारला न आवडणारी असेल तर ती बातमी कशी दाबली जाते किंवा कशी प्रकाशात येणार नाही पाहिलं जातं, अशा प्रकारचे प्रयत्न हे आज आपण पाहतो. म्हणून आमच्या पुढे प्रश्न असा की उद्या जर खऱ्या अर्थानं लोकशाही मार्गातून किंवा निवडणुकीच्या मार्गातून एक जिवंत विरोधी पक्ष मग कुठलाही असेल तो राहिला नाही आणि कदाचित सत्ता बदल झाला नाही तर मग आमचा आरोप आता माझं वैयक्तिक मत आहे की आमच्या सहकार्यांचं मत आहे तर कदाचित आपल्याला गेल्या 75 वर्षामध्ये जी लोकशाही आपल्याला अभिप्रेत आहे ती आपल्याला काही दिसणार नाही. ती जी लक्षणं आपल्याला त्या गेल्या वर्ष 1.5 वर्ष 2 वर्षामध्ये दिसायला गेली आहेत. प्रत्येक ठिकाणी दबाव तंत्र चालू आहे आणि स्वायत्तपणे कोणालाही पत्रकारिता करता येत नाही, करायचा प्रयत्न केला त्याच्यावर ईडीच्या धाडी पडतात. इतकंच काय तर बीबीसी जे ब्रिटिश सरकारची एक वाहिनी आहे आणि प्रचंड त्याला एक सन्मान आहे जगामध्ये, स्वायत्त करतात. त्या बीबीसीनं काही डॉक्युमेंटरी आपल्या चॅनलवर दाखवल्या त्या सरकारला विशेषतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्या होत्या असं त्यांना वाटलं सरकारला. म्हणून बीबीसीवर संपूर्ण इतक्या प्रकारे सरकारी चॅनल आहे ती इंग्लंडची ब्रिटिश सरकारची चॅनल आहे, त्यामुळे फार जास्त त्यांना काय करता येत नाही. पण त्याच्यावर धाडी टाकल्या, कार्यालयाचे सर्च झाले, कोणतं काही काही आमच्या विरोधात काय का, आणि ते खूप बंधन आलेलं आहे. त्यांना बीबीसी मराठीची वाहिनी आहे पण ती फक्त डिजिटल वाहिनी आहे, त्याला टीव्हीवर त्याला अजून येऊ दिलेलं नाही. अशा प्रकारे कळत न कळत प्रसार माध्यमाच्यावर आजच्या सरकारचं दडपण आलेलं आहे. त्यामुळे उद्या प्रसार माध्यम हे पीआर एजन्सीज राहतील का काय, पगारी पब्लिसिटी करणारे एजंट हे पत्रकार या नावाखाली हे काम करतील, पण असेल ते पेड सर्वंट असतील, एखाद्या उद्योगपतीचे, एखाद्या राजकीय पक्षाचे किंवा राजकीय पक्षाच्या संघटनेचे, ते मग जनतेचं आहे हितरक्षण करू शकणार नाही, त्याचा पगार कुठून येतोय. ही आर्थिक स्वायत्तता वर्तमानपत्राची कशी निर्माण करायचा पहिला प्रश्न आहे आणि मग राजकीय दृष्ट्या सरकारला ते परवडणार आहे का हा दुसरा प्रश्न. त्यामुळं इतर या सरकारला कुठेतरी हलवल्याशिवाय त्या दिशेनं सरकार चाललेलं आहे. आम्ही तर स्पष्ट आरोप करतो की हुकुमशाहीच्या दृष्टीने सरकार चाललेलं आहे, हुकुमशाही आली की मग प्रसार माध्यमाला बिलकुल फायदा राहणार नाही, फक्त तिथं राहतील पेड पीआर एजंट्स, पब्लिसिटी करणारे एजंट राहतील. जर्नलिझमची तुम्ही डिग्री घ्या किंवा काही करा, पण तुम्हाला मग स्वतंत्रपणे काही इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम शोध पत्रकारिता वगैरे काही करता येणार नाही, काही त्याला भावच मिळणार नाही. तुम्ही एखादी स्टोरी केली तर छापणार नाही. तर त्या दिशेने आपण चालू आहे का? त्या दुसरा पैलू असा आहे की मी सगळ्या मालकांना त्या मोठ्या मोठ्या उद्योगपतींनाच प्रसार माध्यम चालवायचे अधिकार द्यायचे का? मग आपण स्वतंत्र पाण्याची पत्रकारिता सध्या सरकारने काही हस्तक्षेप नाही केला, पण इकॉनॉमिक फोर्सेस जे आहेत, रेव्हेन्यू मॉडेल जे आहे, त्याला पगार द्यायचा कुठनं? त्याला छोटी वर्तमानपत्र विकत कोण घेत नाही, टीव्ही चॅनलला कोणी पैसे देत नाही, जाहिरातदारा दिले तर ते म्हणतात की माझ्या विरोधात काही छापायचं नाही, मग कसं काय चालणार? आणि दुसरा त्यात पुन्हा आणखी पुढचा जो भाग आहे
की हे जर टिकवलं नाही तर मग आपण चौथा स्तंभ म्हणतोय तर काय अंतर? आता तुमच्यावर डायरेक्ट पुन्हा प्रश्न आहे की आपण आतापर्यंत इतकी मंडळी पत्रकार म्हणून काम करतात, उद्या ते क्षेत्र शिल्लक राहील का? सगळे तुमचे पी आर एजंट किंवा लायझन ऑफिसर असे राहतील, सगळे प्रेस रिलीज कंपनीचे काढतील, त्याला मग बातम्याचं स्वरूप देऊन ते छापतील. आता सुद्धा आपण काही काही वेळेला थोडं थोडं आपल्याला छटा दिसते, जे मोठे मोठे उद्योग समूह आहेत त्यांच्या बरोबर कशा बातम्या सांगतात, कशा येतात, काय येतात, जाहिराती कशा दिल्या जातात, जाहिरातीचा आणि बातम्याचा कसा डायरेक्ट संबंध आहे ते आपण पाहतो. त्यामध्ये पत्रकारांनी किती अडचणी आल्या तरी ही लोकशाही टिकवली नाही आणि हे प्रसार माध्यमाचं स्वातंत्र्य टिकवलं तर छोटी तुमच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होणार आहे, हा व्यवसाय काही शिल्लक राहणार. म्हणजे सेल्फ प्रिझर्वेशन ज्याला म्हणतात की आपल्या स्वतःच्या स्वार्थाकरता ही लोकशाही टिकली पाहिजे, ही प्रसार माध्यमाचं स्वायत्तता स्वातंत्र्य टिकली पाहिजे, हा एक महत्वाचा भाग आहे. त्यामध्ये आणखी राजकीय विश्लेषण करणं मला वाटतं काही गरजेचं नाही. तर दुसरा पैलू जो मला त्यामध्ये बोलायचा आहे तो म्हणजे टेक्नॉलॉजीचं जे आक्रमण झालेलं आहे. आज वर्तमानपत्रांना पर्याय डिजिटल मीडियाचा आहे, आज वर्तमानपत्रांना पर्याय इलेक्ट्रॉनिक चॅनलचा आहे. आज सकाळी 7 वाजता सकाळी वर्तमानपत्र किंवा वाचणार गरज नाही, रात्री 12 वाजता मी सगळ्या बातम्या वाचू शकतो ऑनलाईन इंटरनेट. वर्तमानपत्र कशाला घ्यायचं किंवा चॅनल देखील कशाला भाड्याने घ्यायचं? म्हणजे सगळं युट्यूबवर दिसतंय, सगळं बातम्यावर दिसतंय, काही जरी सबस्क्रिप्शन घेतलं नाही तरी फुकट इतके त्यात. फक्त एवढं आहे की इंटरनेट ऍक्सेस पाहिजे, तो नसेल तर मग अवघड आहे. एक तर इंटरनेट म्हणजे वायफाय किंवा इंटरनेटचा ऍक्सेस तुमच्या खेडेगावात किंवा पाहिजे, आणि तुमच्याकडे म्हणजे एखादा स्मार्टफोन किंवा एखादा टॅबलेट वगैरे काहीतरी पाहिजे वाचायकरता. ते असेल तर मग वर्तमानपत्राची गरज नाही, टी व्ही वाहिनीची गरज झाली. मग पत्रकारांचं काय होणार? तर पत्रकार लागणारच आहे, कुठल्याही प्रकारे तो पत्रकार प्रिंटमध्ये लिहिल का डिजिटल वगैरे लिहायला तर लागेलच. त्यालाही आव्हानं काय आहेत की वाचणार मी का आपलं बघणार? व्हिडिओ वर्सेस रीडिंग, मला व्हिडिओवर बघायला मिळालं तर मग वाचायचं कशाला कटकट करायची? आणि दुसराही भाग आहे की व्हिडिओ आहे अशिक्षित लोकांच्या पर्यंत ती पोहोचते, ज्याला लिहिता वाचते तिथपर्यंत ती पोहोचते. मग आता पत्रकाराला नेसेसरीली डिजिटल किंवा व्हिडिओ जर्नलिस्टच व्हावं लागेल का? ते लिखित शब्द प्रिंटवर कदाचित राहील का नाही माहिती, कारण प्रिंटिंगचं काय कागद विकत घ्या, त्याला छपाई करा, मग छपाई करून वर्तमानपत्र वितरित करा, ही एवढी कटकट आहे. ती कटकट फार दिवस काही चालेल असं मला स्वतःला वाटत नाही. काही ठिकाणी फक्त एडिटोरियल किंवा ओपिनियन पेजला म्हणतात ते एखाद्या लोक घेतील 4 पानाचं वर्तमानपत्र, की मला फक्त तुमचे विचार ऐकायचे, बातम्या मी बघितल्या टीव्हीवर, बातम्या मी इंटरनेटवर वाचल्या, पण एका मोठ्या संपादकाचं या बाबतीत काय मत आहे? तर त्या एखादा 4 पानाचं नुसतं एडिटोरियल जे बधी पानं संपादकीय तेवढं 4 पानाचं मिळणं ते आम्हाला वाचेल, तेवढं आम्ही किंवा मला वेळ मिळेल तो वाचो, असं स्वरूप बदलेल का? इतकं डिजिटल पेनिट्रेशन होईल, वायफाय असेल, इंटरनेट असेल, फायबर कनेक्टिव्हिटी असेल, की ग्रामीण भागात देखील प्रत्येकाकडे बऱ्यापैकी स्मार्टफोन आणि मुलांच्याकडे बऱ्यापैकी टॅबलेट घरात येईल आणि टेलिव्हिजनवर पण कम्प्युटर सारखं वापरता येईल किंवा कम्प्युटरला देखील टेलिव्हिजन सारखं वापरता येईल, दोन्ही फॅन्सी इंटरचेंजेबल पण वापरता येतील आपल्याला. त्यामुळे प्रिंट मीडियाचे जे वर्तमानपत्र जे आहे त्याचं भवितव्य फार काळ टिकेल असं मला स्वतःला वाटत नाही. स्पेशलाइज न्यूज पेपर निघतील, बिझनेस न्यूज पेपर निघतील, स्टॉक मार्केटचे लिस्टिंगचे निघतील, स्पोर्ट्सचे वर्तमानपत्र 4 पानाचं निघेल, म्हणजे सर्वसामान्य वर्तमानपत्र आपण बघतो तर लोकसत्ता महाराष्ट्राचा आकार कसा कसा कमी कमी व्हायला लागला आपण बघायला, तो टिकेल असं मला वाटतं. कारण ते फार कटकटीचं झालेलं आहे, कागद म्हटलं की झाडं तोडायला लागतात, एन्व्हायरमेंटल इश्यू येतो, रद्दीचं काय करायचं, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आहे, डिजिटलवरती काही लागत नाही. पण ते जरी झालं तरी कुणाला तरी लिहावं लागेल ती बातमी.
शेवटी पत्रकाराला ती बातमी त्याची छापील पत्र वर्तमानपत्र छापून येणार आहे, कधी बातमी डिजिटल मीडियात येणार आहे, कधी बातमी स्टोरी म्हणून एखादा व्हिडिओ चॅनल वापरणार आहे, ती स्टोरी तर स्क्रिप्ट तर त्याला लिहायला येणार आहे. त्यामुळे लेखन करणारा पत्रकार हा जरी प्रसार माध्यमांचं स्वरूप बदललं तरी त्याची गरज लागणार आहे. आणि त्या पत्रकाराला आपल्या मातृभाषेवर प्रभुत्व मिळवलं पाहिजे, इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलं पाहिजे, कारण इंग्रजी ज्ञानभाषा आहे. आज इंग्रजीमध्ये जेवढी प्रसार माध्यम आहेत किंवा इंग्रजीमध्ये जेवढी माहिती उपलब्ध आहे त्याच्या 1% देखील माहिती मराठीत किंवा भारतीय भाषेमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे तुम्हाला खरंच जर सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचं तुम्हाला इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे, त्याच्यावर प्रभुत्व मिळवलं पाहिजे, ते वापरता आलं पाहिजे. त्यानंतर हा आव्हान फार मोठं आव्हान आहेच. आता डिजिटलच्या पुढे जाऊन मग व्हर्च्युअल रियालिटी यायला गेली आहे. त्यामध्ये आपण तो गॉगल्स घातले डोळ्यासमोर की ते चित्र येतं, खोलीमध्ये चित्र बरेच काय काय व्हर्च्युअल रियालिटी ऑगमेंटेड रियालिटी हे सगळे प्रकार आहेत, ते आता येऊ घातलेले आहेत. पण अजून ते गॉगल्स वगैरे खूप महाग आहेत, त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या पण पोहोचायला जरूर लागले. पण ती येते ही नवीन टेक्नॉलॉजी आहे, तो वेगळाच अनुभव आपल्याला सिनेमा बघायचा कडे कलाकृती बघायचा येणार आहे. ही 2-4 वर्षातली ती टेक्नॉलॉजी आहे. त्याचबरोबर आणखीन एक सर्वात मोठं आव्हान पत्रकारितेसमोरचं आहे, ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कृत्रिम प्रज्ञा. गेल्या वर्षात ह्या विषयावर काम खूप 1907 पासून चाललेलं आहे. संगणकात युग आल्याबरोबर हा संगणक किती पॉवरफुल होईल, किती ताकदवर होईल, तर आणखी आपण हार्डवेअर जास्त पॉवरफुल करू शकू का, त्यातलं सॉफ्टवेअर पॉवरफुल करू शकू का, त्याबद्दल संगणकाचा उदय झाल्या दिवसापासून प्रयत्न चाललेले आहेत. संगणक बुद्धिबळामध्ये माणसाला हरवू शकेल का? जागतिक जगजेता बुद्धिबळपटू आहे विश्वनारायण आनंद सारखा किंवा सारखा, त्याला एखादा संगणक हरवू शकेल का? एक ती टेस्ट होती. जगामध्ये 2 बोर्ड गेम्स आहेत, एक चेस म्हणजे बुद्धिबळ आणि दुसरा कोरिया मधला गो नावाचा खेळ, चीन जपान कोरिया मध्ये खूप प्रसिद्ध आहे. गो खेळ देखील बुद्धिबळासारखाच असा डोक्याचा खेळ आहे. त्यामुळं गो मध्ये किंवा बुद्धिबळामध्ये कम्प्युटरला किंवा संगणकाला माणसाला पराभूत करता येणार नाही अशी मान्यता होती. पण गेल्या 10-20 वर्षापूर्वी संगणक सहजपणे अगदी कुठल्याही बुद्धिबळपटूला सहज हरवतात. आणि गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल तर गो खेळामध्ये जो जगजेता होता त्याला देखील संगणकाने पहिल्यांदाच हरवलं. संगणकाची ताकद बुद्धिमत्ता प्रज्ञा इतकी वाढायला गेली आहे. बुद्धिबळ गो एक सामान्य लोकांच्या मध्ये पॉप्युलर टेस्ट आहे किंवा किती आहे. पण त्यात काय झालं की ही हार्डवेअर जे आहे आपण जे हाताने जे कम्प्युटरला स्पर्श करतो ते हार्डवेअर इतकं पॉवरफुल झालेलं आहे, इतकं स्वतः झालेलं आहे की कल्पनाही करता येणार नाही. माझं क्षेत्र होतं त्यामध्ये मी सुरुवातीला अमेरिकेत असताना या खरं फील्डचा उदय झाला, मायक्रो कम्प्युटरचा वगैरे इतक्या वेगानं वाढलेलं आहे की त्याचा ताकद समजा 10 पट जर या वर्षात वाढली तर किंमत 10 पट कमी होती. 100 पट त्याची क्षमता अशी आर्थिक क्षमता हे दरवर्षी चाललेलं आहे. कुठं संपेल काय कुठं माहिती नाही. आणि त्यामुळे प्रचंड मोठी कॅल्क्युलेशन्स करणारी आकडेमोड करणारी क्षमता संगणकामध्ये उपलब्ध झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे सॉफ्टवेअर आहे, आज्ञावली आहे, जे आपण नियम देतो सॉफ्टवेअर तयार करायचं, त्यामध्ये इतके शोध लागलेले आहेत आणि हातालाही प्रचंड मोठं अजस्त्र असा संगणक आहे आणि अजस्त्र अशी मेमरी आहे. मेमरी म्हणजे जी आपण माहिती स्टोअर करतो ती अजस्त्र झालेली आहे, म्हणजे त्याची व्याख्या करता येणार नाही इतकी मोठी झाली, इतकी स्वच्छ झाली. त्यामुळे आता काय झालंय की जगात जेवढी माहिती आहे, जगातली समजा इंग्रजी भाषेची मराठीमध्ये कवी आहे, जेवढी नियतकालिक आहे, जेवढी वर्तमानपत्र आहे, ती सगळी साठवून ठेवली डिजिटल फॅशनमध्ये, तर त्या संगणकाला त्या विषयाची माहिती मग जगात कुठेही समजा एखादा आग्रहलेखाला असेल, चीन आणि तैवानचं टेन्शन आहे किंवा हमासचं इस्रायलचं युद्ध झालेलं आहे, युक्रेनचं युद्ध झालंय, तर जितके काही लेख माहिती बातम्या आग्रहलेखा ते आपच्यावरी पाठ असले
तरी एका क्षणार्धा मध्ये ते सगळे पालन तपासून त्यात काय विशेष आहे आणि सगळ्यांच्याकडे कॉमन माहिती काय ती संगणकाला लगेच करून ती तुमच्यासमोर ठेवू शकणार आणि ह्याला मग ही बुद्धिमत्ता आहे म्हणायचं का? मानवी बुद्धिमत्ता म्हणजे काय? आपल्या डोळ्यांनी गोष्ट पाहिली तर त्याच्याबद्दलची माहिती आपण घेतो, किती माणसं प्रसिद्ध अंदाज एका नजरेत आपल्याला कळतो किती माणसं इथं आली आहे, कोण कोण बसले, काय बसले. मग समजा काही घटना घडली तर मला बाहेर पडता येईल का, आहे का जेवढं आहे का, स्टेज कुठं आहे, खाली उडी मारायला लागेल का, हे सगळ्या हिंदू एका क्षणाला सगळं आत्मसात करतो. त्याला बुद्धी म्हणतो आपण, माहिती म्हणतो, ही माणसं बसले माझ्या सगळं ओळखीची आहे. ही जी बुद्धिमत्ता आहे ही संगणकामध्ये आपण आणू शकतो का? याचा प्रयत्न मगाशी सांगितल्याप्रमाणे 1960 पासून चाललेला आहे. खूप यश आलेलं आहे बुद्धिबळाला, कम्प्युटर भरू शकतो, गो मध्ये करू शकतो. पण गेल्या वर्षी जानेवारीमध्ये एक नवीन प्रयोग निघाला. प्रयोग त्यात काय कृत्रिम बुद्धिमत्ता या नावाखाली विकलं गेलं, पण खरं म्हणजे बुद्धिमत्ता ही व्याख्याच करणं अवघड आहे. त्यामुळे संगणकामध्ये बुद्धिमत्ता आहे का हे म्हणणं अवघड आहे. पण एक बुद्धिमान माणूस जे काम करू शकतो त्याच्यापेक्षा जर जास्त वेगानं काम जर संगणकानं केलं तर त्याला बुद्धिमान असं म्हणायचं का? त्याला हा जगात वाद चालला आहे. गेल्या जानेवारीमध्ये जो शोध लागला तो एका कंपनी, नवीन कंपनी अमेरिकेतली होती, त्याने एक सॉफ्टवेअर आणून दिलं जगामध्ये दिलं, ते सगळ्यांना पुकडली. त्या सॉफ्टवेअरचं नाव सगळ्यांना बहुतेक परिचित असेल, चॅट जीपीटी म्हणून नाव आहे. त्याचं टेक्निकल नाव जीपीटीचा अर्थ खूप कॉम्प्लिकेटेड टेक्निकल आहे, डायरेक्ट सध्या बघायला कळणार नाही. पण झालं काय की हा कम्प्युटरचा कम्प्युटर प्रोग्राम आहे आणि त्याचा जगातल्या सर्व माहितीशी त्याच्यातली जोडणी झालेली आहे. त्यामुळे एखादं त्यात गंमत अशी आहे, मी पत्रकाराचं कसा संबंध आहे ते सांगायचा प्रयत्न करतोय. मी समजा मी एखादं इंग्रजीमध्ये एक लेख लिहिला आपल्या चालू घटनांच्या बद्दल किंवा समजा महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीबद्दल, आजच्या सद्य परिस्थितीवर, आता इंग्रजीमध्ये लिहिलेला, माझं स्पेलिंग बरोबर आहे का, ग्रामर बरोबर आहे का, लिंक बरोबर लागली आहे का, कदाचित त्याला आपलं इंग्रजी बेतात असतं, फार चांगलं एखाद्याने लिहिले असं नाही. पण तो सगळा लेख समजा मी जर उचलून जर त्या चॅट जीपीटी या प्रोग्रामच्या अधीन केला की बाबा हे मी लिहिलेलं आहे, हा 750 शब्दाचा लेख आहे, तर मला हा लेख सगळा व्याकरणाच्या दृष्टीनं ग्रॅमॅटिकली शुद्ध करून दे, सुसूत्रपणे करून दे, एका पॅरेग्राफमध्ये एका परिच्छेदामध्ये एक कल्पना असावी आणि जरा हे 750 मला 600 करून दे. तर तुम्ही कम्प्युटरचं बटन दाबल्या दाबल्या एका क्षणाच्या आत तुम्हाला हे 650 पानाचं उत्तर येईल. आता इथं मी माझ्या फोनवर तुम्हाला करून दाखवू शकतो आता उभ्या इतकं सोपं आहे. तर त्यामुळे काय झालंय की PhD इंग्लिश लिटरेचर केलेली माणसं, MSc इंग्लिश लिटरेचर केलेली माणसं, ग्रंथ शेक्सपिअरची वाचलेली माणसं, त्याचे काय करतात? ग्रामीण भागातला एखादा माणूस जरा थोडस पायमोडीचं इंग्रजी येतोय, त्याला जर कल्पना जरी त्यांनी मांडल्या किंवा 10 तारखेला विधानसभेचा निकाल लागणार एवढे ओके जरी लिहिलं, मग त्याचे परिणाम काय होतील, तर सरकार बदलेल का नाही बदलेल, असे 5-6 ओळी टाकल्या, तो 250, 300, 500, 1000 शब्दाचा लेख तुम्हाला लिहून देईल. ग्रॅमॅटिकली 100% करेक्ट, एकही स्पेलिंग चूक नाही. आता प्रश्न आता ही माणसं जे हाताने करायची त्यांचं आता काय होणार? आणि हा प्रचंड मोठा प्रश्न गेल्या वर्षभरामध्ये विशेषतः जगासमोर आहे. या कृत्रिम प्रज्ञाधी बुद्धिमत्ता आहे का नाही यामध्ये विचारणार नाही. बऱ्याच लोकांच्या मध्ये बुद्धिमत्ता कशी असू शकते, मानवी बुद्धिमत्ता आहे, पण मानवी बुद्धिमान माणूस करू शकतो ते 10 पट काम करतोय, मग त्याला बुद्धिमान म्हणायचं का, म्हणायचं का नाही आपला विषय. पण हे उपकरण आता तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या खिशात आहे, तुम्हाला सगळ्यांना वापरतील. दुर्दैवाने मराठीत नाही, मराठीमध्ये आपल्या सरकारने काम केलं पाहिजे त्याने कोणी केलेलं नाही. माझा जो सरकारशी वाद आहे किंवा तुम्ही मराठीत नाही केलं तर काय कॅलिफोर्नियामध्ये होणार नाही, एखादा कोणतरी करेल, पण ती आपण का नाही करेल. आज टाईपरायटरची गरज राहिलेली नाही. मी जर स्वच्छपणे इंग्रजीमध्ये जर एखादं डिक्टेशन माझ्या फोनमध्ये दिलं तर करेक्ट ते सगळं बरोबर टाईप होऊन येतं, थोडी प्रॅक्टिस लागते 2-4 दिवसाची. तर मग
टाईपरायटर पाहिजे का? गरज नाही. अशा प्रकारे प्रचंड मोठ्या टेक्नॉलॉजी निघायला लागल्या. दुसरं काय झालं की समजा मी आणखी हीच टेक्नॉलॉजी जो दुसरा भाग आहे मिड जर्नी नावाचा काय प्रोग्राम आला, त्यामध्ये तुम्ही सांगितलं की मला एक फोटो पाहिजे काढून, असा फोटो पाहिजे की एक सभागृह आहे, सभागृहामध्ये एक तीन एकशे माणसं बसली, पुढे व्यासपीठ आहे, व्यासपीठावर पाच माणसं बसली, मागे काहीतरी फलक आहे, ते मला चित्र काढून दे. एका अर्ध्या सेकंड त्याच्यात तुम्हाला एक पहिलं फर्स्ट प्रिंट तुम्हाला काढून दे. त्यामध्ये मागणा फोटो घेतला असेल, माणसं बसली, स्टेजवर कोणती माणसं आहे, माणसाचे चेहरे लावायचे ते सफर आवड नाही, मार्क करून ते चेहरे लावता येतात. म्हणजे फलकावर काय लिहायचं तो सांगायचं की तो ते लिहून दे. म्हणजे जितकं तुम्हाला लेखन करता येईल तेवढं तुम्हाला चित्रही काढता येईल ऑटोमॅटिक, हे आता शक्य आहे. एखादी कविता लिही म्हटलं तर लगेच तुम्हाला कविता लिहिली. ते काय काय त्याला जगातले सगळे एवढे लिखाण झाले ते तिकडं आहे, तो स्वतःच्या बुद्धीने लिहित नाही, तो सगळे जगातलं उत्कृष्ट साहित्य तपासतो. आणि समजा एखादा मला शब्द लिहायचा, मॅन इज गोइंग टू असं काय पुढं काय असू शकतं, तो तपासतो. मॅन इज गोइंग आता पुढं काय असेल, गोइंग टू स्लीप, गोइंग टू ईट, गोइंग टू गार्डन, गोइंग टू असेल, तो ते सगळे शब्द पर्याय ठेवतो. मग बाकीच्या मागचा संदर्भ लावतो की काय चाललंय, त्या आकृती फिरायला चाललाय, मग फिरण्याबद्दल असेल, अशा प्रकारे संदर्भ लावतो तो. त्यात स्वतःची बुद्धिमत्ता काय दिसते, फक्त प्रचंड मोठं त्याला जी साधनं आत्तापर्यंत छापलेली आहेत ती सगळी उपलब्ध आहेत, त्याची जोडणी करून पुढचा शब्द कोणता जातो ती चॅटजीपीटी सॉफ्टवेअर आहे. आता चित्र काढू शकतो, तुम्हाला व्हिडिओ काढू शकतो. त्याचबरोबर दुसरा एक प्रकार सोडला डीप फेक, म्हणजे व्हिडिओ घ्यायचा एखाद्या माणसाचा काही व्हिडिओ असेल आणि त्या माणसाचा चेहरा इतका बेमालूमपणे चिटकवायचा त्याला की तो व्हिडिओ त्या मूळ माणसाचा आहे का नाही हे तुम्हाला कळणार. आता मला सांगा, व्हिडिओवाले पत्रकार आपण व्हिडिओ टाकतो, आपण चित्र काढतो, फोटो टाकतो, बेमालूमपणे जर कोणी केलं तुम्हाला कळत काय खरा फोटो काढताय का खोटा आहे. आज समजा आम्ही इथं चौघ स्टेजवर बसतो, आणखीन खुर्ची टाकून आणखीन पाण्यात बसवला आणि शरद पवार साहेब इथं मध्ये बसले तर दाखवतो काय करते, वर्तमानपत्रात फोटो छापल्यानंतर काय खरंच म्हणतो कुणाचंही काही करता येईल तुम्हाला, म्हणजे कल्पना करता येणार नाही एवढं हे डीप फेक मध्ये टेक्नॉलॉजी उपलब्ध झाली. आता समजा एखाद्या वर्तमानपत्रामध्ये कुठून तरी मी एखादा फोटो पाठवला, फक्त संपादक विचार करताना इतकं काम असतं, वेळ नसतो, एखादा चांगला फोटो कार्यक्रमाचा पाठवला तर छापला तर खरा काय खोटा कोणी त्याची जबाबदारी त्याची, शेवटी संपादक होणार तू छापलास का, त्याला काय करणार की माझा पत्रकार त्याने काही फोटो काढलेला नाही. त्यामुळे डीप फेक मुळे इतकी चिंता निर्माण झाली आहे की गेल्या 2 महिन्यापूर्वी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी सगळ्या जागतिक प्रमुखांना बोलवलं आणि सांगितलं ह्याच्याबद्दल आपण काहीतरी नियंत्रण आणलं पाहिजे, तर कुठल्या कुठं झाले का आपल्याला कळणार, आपल्या हातात राहणार नाही, खरं काय खोटं काय हेच कळणार नाही. आणि वर्तमानपत्राच्या 10 खऱ्या बातम्यांमध्ये 2 खोट्या छापवल्या तर काय तुम्हाला कळणार आहे खरं आहे खोटं. आणि उत्कृष्ट इंग्लिश ऍक्च्युली सगळं करेक्ट, तारका चुकणार नाही, कॅनिकन ते सगळं त्याला उपलब्ध आहे, तर त्यामुळं मग अनेक रोजगारांचं काय होणार आहे. जगामध्ये प्रचंड मोठा विषय आहे की AI टेक्नॉलॉजी मुळ या कृत्रिम बुद्धीमध्ये किती रोजगार नष्ट होणार आहेत. रोजगार नष्ट होणार याबद्दल कुणाचंही दुमत नाही, पण किती होणार आहे, निम्मे होणार आहेत, 10% होणार आहेत, 1 कोट दरवर्षी संपणार आहेत काही माहिती नाही, सगळे ताटकळी बांधतात, पण होणार आहे त्या काय शंका. तुम्हाला आठवत असेल पाहुणा वगैरे सुभाषचंद्र माहिती असेल की आपण पूर्वी ट्रंकॉल लागायचो, कारण मुंबईला लागायला की मग त्या ऑपरेटरला फोन करायचा, नंबर द्यायचा, ऑपरेटर ठीक आहे थोड्या वेळात फोन करते, मला लागणार की आपण अर्जंट करा, त्याच्यापेक्षा जास्त असल्या लाईटनिंग करा, 8 पट किंमत लागायची. आणि मुंबईला जर कराडून फोन लावायला लागायचा तुम्हाला कोणाला विश्वास बसत नाही नव्या पिढीतल्या लोकांना की 8-8 तास थांबायला लागायचं, लागतोय की लागतो, मग आवाज यायचा नाही, मग ऑपरेटरला शिवाय द्यायचा, लोकल लॉस नाही माझ्या ऑपरेटर काय करायला, पण टेक्नॉलॉजी आली, टेलिफोन ऑपरेटर हे प्राणी संपला. पूर्वी आपण STD बोलतो जाऊन STD टाईप करत आता विचारतात की टेक्नॉलॉजी किती वेगानं वाढते, त्यामुळे टेलिफोन ऑपरेटर हे जे पद होते ते नष्ट झाले कंप्लीटली. तसं आता ह्या टेक्नॉलॉजीमुळं ऑटोनॉमस कार आलेले,
सेल्फ ड्रायव्हिंग कार्स, छोटी माणूस गाडी चालतो काय करतो, पुढे डोळ्याला बघतोय काय गर्दी कुठं आहे, लाल लाईट आहे काय गर्दी आहे का, कोणी मध्येच स्कूटरवाला आलाय का, संगणक ते बघेल, त्यालाही कळते की स्कूटरमधनं आलं तर आपण थांबलं पाहिजे, लाल लाईट आलं तर थांबलं पाहिजे. हे सगळे नियम त्या गाडीतल्या संगणकाला, दुसरा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कृत्रिम प्रज्ञा असलेला संगणक त्याला माहिती आहे. त्यामुळे आत्ता आजच्या घडीला जगामध्ये अनेक देशामध्ये ड्रायव्हरलेस कार्स, चालक रहित गाड्या सुरू झालेल्या आहेत. परवा दिवशी मी कुठेतरी गडकरींचं स्टेटमेंट वाचलं, म्हणजे भारतात काय मी ह्या चालक रहित गाड्या येऊ देणार नाही, का ते आल्या तर आमच्या 80 लाख ड्रायव्हर बेकार होते. प्रश्न काय आला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेकार आहे. शेवटी समजा तुम्ही म्हटलं नाही आलं, मला माझ्याकडे पैसे आहेत, मला ड्रायव्हर ठेवून जर माझ्याला पगार द्यायचे मी घेतला, सरकार किती बंधन आणलं, काही दिवस आणेल बंधन की नाही चालू शकत. पण शेवटी टेक्नॉलॉजीचा वापर असंच कम्प्युटरच्या बाबतीत झालं, बँकेमध्ये इन्शुरन्स कंपन्यांना लोकांनी म्हटलं की संगणक आणू नका आमच्या रोगऱ्यात जाते, थांबला का संगणक असं. त्यामुळे वेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या निर्माण झाल्या, त्या खंडेघाशीच्या नोकऱ्या पेरिस वजाफी करणारे कारकून कमी झाले कम्प्युटर. त्यामुळे अशा प्रकारची टेक्नॉलॉजी याचा पत्रकारितेच्यावर काय परिणाम होणार आहे, दोन गोष्टी आहेत की एक तर चांगलं लिहिणारा पत्रकार पाहिजे, संपादक असायचे, सबेडिटर असायचे, करेक्ट करायचे, त्याची गरज द्या. इतकंच काय तर मॉर्फिंगमुळं टेलिव्हिजन अँकर हा जो प्रकार आहे न्यूज वाचणारा म्हणून, हा प्रकार काही पुढच्या वर्षापर्यंत राहील असं मला वाटतं. एक चांगला फोटो असणारी महिला पुरुष वगैरे दाखवला, त्याला आवाज चांगला दिला, तू बातमी तुम्ही त्या उत्कृष्टपणे वाचून पाहिजे. त्यामुळे मग माणूस कशाला पाहिजे, मोटर गाड्याचे पार्ट आहे, ते सगळं ऑटोमॅटिक मशीन होतं, माणूस लागत असते आणि ऍक्युरेट मशीन काय तू करायचा प्रश्न नाही की मला जरा थकवा आलाय, झोप आली, तंबाखू खाता खातं पार्टच त्यामुळे रोजगार झाला तर नक्की जाणार आहे. गाडी जर आज सोडली तर वेटवर गाडी त्याची गरज नाही. फोनवर कुणी माहिती सांगितली की असा दंगा झाला, दोन बसेस पेटवल्या, त्याला काही चित्र मला तिथे बसल्या बसल्या मिळते, ती बस खरी आहे का खोटी आहे ते थोडं अंदाजानं आपल्याला करता येईल. काय काय घडलंय दोन चार ओळीत मला कोणी सांगितलं, ती बातमी रिपोर्ट ही तयार मिळेल मला, 300 पानाची 400 पानाची बातमी करेक्ट. ह्या मीटिंगची बातमी लिहायची 5-6 ओळीत लागल्या की असं असं डॉक्टर एनम होते, सुभाष राव होते, गोरख होते, जी होतो बोललो झाला असं पाहिजे की बातमी करायला काय एक सेकंदाचा देखील वेळ लागला. मग पत्रकारांचं काय, त्यामुळं पत्रकारितेवर दुहेरी आव्हान आहे, म्हणतोय की संपणार असं काय म्हणत नाही, आव्हान आहे. एक तर टेक्नॉलॉजीचं आव्हान आहे, त्यामुळे माझं त्यामध्ये विनंती प्रत्येक माझ्या पत्रकार बांधवाने की टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही अगदी आय टी इंजिनियर इतकं तुम्हाला एक्सपर्ट व्हावंच लागेल, तुम्हाला आवडू लागत न आवडू, दिस इज अ मॅटर ऑफ सर्व्हायवल. तुम्हाला पुढं आपण काय करायचं हे करायचं, तुम्हाला हे तंत्रज्ञान आत्मसात करावंच लागेल. तुमचं जे मूळ तंत्रज्ञान त्यावर हे तंत्र मुलांना चढवला त्या संगणकात, तुम्हाला आणखी पावरफुल तुम्हाला काम करता येत चांगलं. तुम्हाला व्हिडिओ जर्नालिझममध्ये कंपल्सरी जावं लागेल, फक्त प्रिंटमध्ये राहून चालणार नाही, तुम्हाला इकडून तिकडं तिकडून इकडं करावं लागेल, केल्याशिवाय चालणार नाही. आणि यामध्ये जर फार मोठ्या प्रमाणात जर टेक्नॉलॉजिकल बदल घडले तर आपल्याला काय होऊन राहणार आहे हे पण सगळं ठरवलं पाहिजे. आणि विनंती आहे एखाद्या चांगल्या आय टीच्या प्रोफेसरला माणसाला बोलू, असंच पत्रकारांना बोलवा, काय काय चाललंय, काय होऊ शकतं, काय आता हे मी फक्त दोन ओळख म्हणून सांगितलं, पण बरंच काय काय चाललंय ते माहिती घ्या. तुम्हाला या कृत्रिम प्रज्ञा असेल किंवा रोबॉटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानापासून बाहेर राहता येणार, आपला काय संबंध नाही, आपण पत्रकार आहेत, हे काय चाललंय चाललंय हे चालणार नाही. आज कुणीही सिटिझन जर्नलिस्ट नावाची कल्पना निघाली, काय कोणी मोबाईल फोन काढतो, फोटो काढतो, अपलोड करतो, चांगली व्हिडिओ असेल, चांगला फिल्म असेल, ते चॅनलवाले चालवतात, पण त्यांना कुठूनही माहिती मिळाली तरी पाहिजे. त्यामुळे आता कुणीही काही लेख चांगल्या प्रकारे लिहून देणार, आता नोकरीचा अर्ज असेल चॅट जीपीटी,
रजेचा अर्ज असेल चार चिट म्हणजे काही चूक नाही काय नाही चूक करते कारण काय काय ते विचारतो काय कारण टाकायचं सुट्टी अर्ज टाकतात कारण घेतो माझ्या घराचं कोण आता काय इतकी कृत्रिम बुद्धिमत्ता पुढे गेलेली आहे त्याचा पत्रकारितेवर काय करणार म्हणून म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी तयार करावी लागेल आपण फक्त प्रिंटमध्ये आहे म्हणून बघतो तुम्हाला व्हिडिओ जर्नलिझमचं ज्ञान घ्यावं लागेल ऑडिओ टेक्नॉलॉजी ऑडिओ इंजिनिअरिंग कसं घ्यायचं हे सगळं आलं पाहिजे कारण उद्या जर तुम्हाला एखादं संपत्ती पाकिट मला स्टोरी व्हिडिओची पाठव काय करणार पण एका बाजूला राजकीय तुमच्या क्षेत्रात आक्रमण होतंय स्वतंत्र पत्रकारिता राहणार नाही नुसते पेड पी आर एजंट राहतील ते मग पत्रकारिता नावाखाली काम करतील आत्ताच व्हायला गेलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही कालबाह्य व्हाल का हे दुहेरी संकट आपल्या समोर आहे दुहेरी संकटांना आव्हानं ओळखून आपण त्या आव्हानाला सामोरं जाण्याकरता तयारी केली पाहिजे माझी तर पत्रकार बातम्यांना म्हणजे तुम्ही एखाद्या आय टी एक्सपर्टला बोलून व्याख्यान ठेवा की आमच्या क्षेत्रामध्ये काय काय परिणाम होऊ शकतात प्रसार माध्यमामध्ये काय टेक्नॉलॉजीचे बदल झाले त्याबद्दल सांगा आम्हाला काय शिकता येईल तुम्ही सॉफ्टवेअरची काही माहिती दिली ती आम्हाला आत्मसात करता येईल का आमच्या मोबाईलवर ते करता येईल का आम्ही आमची बातमी पाठवताना कसं करू आज इंग्रजी ते मराठी मराठीत इंग्रजी भाषांतर होतं सहजपणे पण क्वालिटी एवढी चांगली नाही की कोणती क्वालिटी नाही आहे तर त्यामुळं मग काय झालं कारण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यात कसं केलं हे बाहेरच्या लोकांनी केलं थोडे काम चालू आहे पण हे सगळं शक्य आहे व्हॉइस टू टेक्स्ट आहे मराठीमध्ये मी जर काही डिक्टेशन दिलं तर काही सॉफ्टवेअर आहेत ते चांगल्या प्रकारे मराठीमध्ये संगणक नव्हतं तर आम्ही स्वतः त्यामध्ये थोडस काम केलं आणि ही मराठी भाषा आणि सर्व भारतीय भाषा संगणकामध्ये कशा येतील त्याकरता खूप चांगलं काम केलं त्याचं बरेचसं काही त्याची मानकं झालेली आहेत स्टँडर्ड झालेले आहेत त्यामुळे मलाही आणि मलाही आश्चर्य वाटतं की किती गतीनं हा प्रवास झालेला आहे थोडक्यातच मी थोडं संपवणार आहे वर्तमानपत्राची आणि प्रसार माध्यमाची इलेक्ट्रॉनिक मीडियाची रेव्हेन्यू व्हायबिलिटी हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा फक्त मालकांच्या पुरता मर्यादित नाही त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला याबद्दल विचार करावा लागेल ते फक्त जास्त जाहिराती मिळाल्या म्हणजे भागलं असं नव्हे उलट बिना जाहिरातीचं एखादं वर्तमानपत्र चाललं तर चांगली गोष्ट आजही काही जगामध्ये फार चांगली वर्तमानपत्र आहेत ती चांगली चाललेली आहे उदाहरणार्थ फायनान्शियल टाइम्स लंडन आर्थिक विषयाचं वर्तमानपत्र मी रोज वाचतो 30-40 पानाचं असतं ते वर्तमानपत्र इंटरनेटवर वाचतो वेळ मिळत नाही न्यूयॉर्क टाइम्स वॉशिंग्टन पोस्ट ते वॉशिंग्टन पोस्टच्या अमेरिकन सरकारशी झालेल्या संघर्षाची कहाणी ही प्रत्येक पत्रकारांनी पाहिली पाहिजे पोस्ट नावाचा एक सिनेमा आला होता गेल्या 2 वर्षापूर्वी वॉशिंग्टन पोस्टने संघर्ष केला अमेरिकन सरकारचे त्यानंतर सुप्रीम कोर्टाला जो निकाल दिला अत्यंत चांगला सिनेमा आहे इंग्रजी चित्रपट आहे तो प्रत्येक पत्रकारांना पाहायला पाहिजे हा संघर्ष चालू आहे पण अशा काही देशामध्ये उत्कृष्ट वर्तमानपत्र चालली आहेत तिथं सरकारचा दबाव आहे त्यावर जनतेचा दबाव आहे की नाही आम्हाला येणं चाललं सुप्रीम कोर्टाचा दबाव आहे की नाही स्वतंत्र पत्रकारिता पाहिजे पोस्ट सिनेमामध्ये तो जो प्रकरण झालं अमेरिकेतलं सत्यस्थितीवर आधारित भारतात आज मला परिस्थिती दिसत नाही आज कम्प्लिटली संपूर्णपणे माध्यमांचा गळा घोटला जात केलेला आहे राजकीय स्वार्थाकरता आणि त्यामध्ये मालकांचं ज्यांच्या मीडिया आणि प्रसार माध्यमांच्या मालकांचे त्या मालकांचं आणि सत्ताधीशांचं हे सातारोटं झालेलं आहे एकमेकाला पूरक असं ते सगळे धोरणं चालतात त्यामुळे स्वतंत्र पत्रकारिताही संपुष्टात द्यायला लागली एका बाजूला हे राजकीय आव्हान ही लोकशाही टिकली पाहिजे त्यामध्ये दोष असले तरी ज्याला लिबरल डेमोक्रेसी आपण म्हणतो उदारमतवादी लोकशाही ही टिकली पाहिजे नाहीतर पत्रकारिता राहणारच नाही रशियामध्ये जशी पत्रकारिता होती तसं राहील होत आणि दुसऱ्या बाजूला टेक्नॉलॉजीचं आव्हान त्यामध्ये आपला रोल काय राहणार आहे कधी टेक्नॉलॉजी काही थांबणार नाही प्रचंड मोठ्या प्रमाणात थांबणार आहे त्यामध्ये रोजगाराची इतकी उलटापालट होणार आहे आज थोडस तुम्हाला संरक्षण आहे कधी मराठीत इतकं आलेलं नाही मराठीमध्ये कुणी हे संशोधन करायला गुंतवणूक केली आहे सरकारनंच केली आहे त्यामुळे ती येईल हळूहळू येईल
पण इंग्रजीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आलं. अधिकार शुद्ध लेखन नसलेला लेख कोणी ऍक्सेप्टच करत नाही. ते आपल्याला विचारतात, अरे तू चॅट जीपीटी नाही केलं, इतकं हे पसरत आलं. त्यामुळं मला वाटतं विद्यमान प्रसार माध्यमाच्या समोर ही दुहेरी आव्हान आहे. त्या आव्हानाला आपण सगळ्यांनी मिळून त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक असतील त्यांचा प्रसार माध्यमाचे थेट काही संबंध नसेल तरी तुमचाही यामध्ये स्टेक आहे, तुम्हीही भागधारक आहे. कारण जर स्वतंत्र पत्रकारिता नष्ट झाली तर मग सरकारला जाब विचारणारं कोणी राहणार नाही आणि प्रत्येक स्वतंत्र सामान्य नागरिकाला आपल्या व्यापातून हे करणं शक्य होणार नाही. प्रत्येकाला आंदोलन उभं करता येत नाही. पत्रकारिता प्रसार माध्यम प्रचंड मोठी जबाबदारी पार पाडतात की सरकारला आरसा दाखवायचा. ते जर कोणी केलं नाही तर काय करायचं? म्हणून माझ्या दृष्टीनं आज प्रसार माध्यमांच्या समोर ही दुहेरी आव्हानं आहेत. कुठंतरी जाऊन ती एकत्र येतात. शेवटी आता एक कायदा करायचं चाललेलं आहे. आज आपण कितीही जरी सरकारनं बंधनं आणली तरी युट्यूबवर आपण काय टाकतो किंवा एखाद्या फेसबुक पोस्ट आपण काय टाकतो याच्यावर काही बंधन नाही. आज केंद्र सरकारचा या सगळ्या युट्यूब चॅनल फेसबुक चॅनलवर जे लाईव्ह चॅनल व्हॉट्सअप चॅनलच्या सगळ्याची नियंत्रणाचा प्रयत्न चालेल. सरकारची परवानगी असल्या शिवाय करतात म्हणजे मग काय झालं? जरा तुम्ही वेगळ्या वाकड्या करायला लागला सरकारच्या दृष्टीने केलं की बंद. आता हे माध्यम जर बंद जगात काय चाललंय हे सरकारला पाहिजे तेच माहिती पडेल लोकांना. लोकांना कळणारच नाही कारण हेच इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या वेळेला झालं. सगळी वर्तमानपत्रे बंद झाली त्यामुळे काय देशात चाललंय कळत होतं. त्यामुळे एखादी अफवा जर कोणी सोडली तर वाऱ्यासारखी अफवा पसरवत होते. लोक त्या अफवाला खरं समजवत होते आणि त्यात इंदिरा गांधींचं सरकार पडलं. असं नाही चाललं. आपल्याला हे स्वातंत्र्य टिकवलं पाहिजे. या स्वातंत्र्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये ही प्रचंड मोठी देणगी आहे की हाच देश जो आपल्या विशिष्ट समाज व्यवस्थेमुळं हजारो वर्ष पारतंत्र्यामध्ये गुलामगिरीमध्ये होता तोच देश तीच माणसं तीच जमीन स्वातंत्र्य मिळायला पण सगळ्यांना समान अधिकार दिले. जी सामाजिक व्यवस्था तिथे बदलून टाकले तर आपण आज एक महाशक्ती व्हायला लागली. सरकारचं धोरण नाही की आपण 1947 शंभर वर्ष होते तेव्हा आपण एक विकसित देश हो ही सरकारची घोषणा आहे. तिथे बघायला बहुतेक अमीन असणार आहे मोदी असतील त्यांना माहित नाही. पण ही घोषणा आहे कारण अजून त्या दिशेनं आपली पावलं पडत नाही. नुसती घोषणा आहे पण आपल्याला फार मोठं अंतर गाठायचं आहे. ती अंतर गाठताना जर आपल्या देशामध्ये लिबरल डेमोक्रेसी उदारमतवादी लोकशाही जर अस्तित्वात नसेल तरी घडणं कदापि शक्य नाही. एवढं सांगून पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी आव्हानाचं वर्णन केलेलं त्याबद्दल आपण गांभीर्यानं सगळे मिळून विचार करूया आणि त्यातून काही चांगलं घडेल याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. जय धन्यवाद. प्रसार माध्यमे आणि सद्यस्थिती याच अतिशय चांगल्या भाषेमध्ये त्यांनी थोड्या वेळामध्ये आपण विवेचन केलं आणि आम्हाला अंतर्मुख व्हायला आपण लावलं. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सुभाषराव जोशी भाऊ हे आपला अध्यक्ष म्हणून करतील. सन्माननीय बाबा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर एरम सत्कार मूर्ती तुमच्यातलेच सत्कार मूर्ती आणि आपण सर्व पत्रकार बंधू भगिनीनो कसलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता एक शब्दही इथे येण्यापूर्वी मला अंदाज होता परंतु लोकांच्या मनामध्ये शंका असते की पृथ्वीराज बाबा बोलणार म्हणजे आता आजचं सरकार कालचं सरकार उद्याचं सरकार पत्रकारांची गळचिपी आमकळी तमकळी ह्याच्यावरच बोलते नाही. एक शब्द सुद्धा नाही. कुठल्याही पक्षाबद्दल बोलले नाहीत. काही बोलले असले तर काँग्रेस बद्दलच बोलले आणीबाणी बद्दल बोलले. मला आश्चर्य वाटतंय. तेव्हा हा ज्ञानाधिष्ठित विज्ञान पूर्वक जे काही बोलले हे फार महत्वाचं आहे
आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीची कल्पना अतिशय बारकाईने निरनिराळ्या अंगाने त्यांनी आपल्याला दिली आहे. आणि काय चाललंय जगात आणि काय होईल याचा आपल्याला साधारण अंदाज त्यांच्या भाषणामधून आपल्याला आलेला आहे. ही गोष्ट खरी आहे की सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे काही चाललंय, जे काही होणार आहे याचा फार मोठा परिणाम होणार आहे. आणि माहित नाहीये, कुणालाही सांगता येणार नाही की भविष्यामध्ये तुम्ही कसे असाल, आम्ही कसे असणार, अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं, जरा संभ्रमावस्था निर्माण होते, माहित नाही. साधं साधं आता समजा मी बँक चालवतो, बँकेमध्ये गेल्यानंतर आता बाबांनी जे सांगितलं ना हे सगळं खरं आहे की अतिशय उत्तम भाषेमध्ये अतिशय व्याकरण शुद्ध असं तुम्हाला या लेखनामधून पाहायला मिळतं. बँकेमध्ये आम्ही अर्ज मागवतो नोकरीच्या निमित्ताने, अतिशय सुंदर लिहिलेले असतात, पण बाबा त्याच्या पुढची एक पायरी आहे, त्या चॅटबॅट मध्ये सुद्धा हे उष्ण घेतलंय का आणि ह्यात कुणाची कॉपी आहे का हे सुद्धा बघत. म्हणजे अगोदर हे तपासतात, पहिल्यांदा कुणाचाही अर्ज आला की पहिल्यांदा अगोदर चॅटबॅटलाच विचारतात की हे खरं या माणसाची अक्कल आहे का, काय ह्यानं कुणाचं उष्ण दुसरीकडनं कुठनं माहिती घेऊन केलं. म्हणजे त्याच्या चोरावर मोर मांडतात ना तशी परिस्थिती आहे. तेव्हा हे ज्ञान विज्ञान पुढे पुढे चाललंय, म्हणजे जे तुम्ही कराल उत्तम करता मनामध्ये, परंतु ते उत्तमच आहे का खोटं आहे हे बघणारी सुद्धा एक यंत्रणा आता तयार व्हायला लागली आहे. जसं आता आम्ही आता डिजिटलायझेशनमुळे याच्यामुळे बँकेतला व्यवहार अतिशय सोपा झालाय, चांगला झालाय, तत्पर झालाय, बरोबर आहे, परंतु हॅकर आहे तरी आम्हाला लुटतात. या सगळ्यांना टांग कशी मारायची ते बरोबर पद्धतशीर करतात. तर हे त्याच्यावर परत आता शास्त्र अशी निर्णय ही एकावर एक अशा आता ह्या पाहिले आणि माहित नाही आपण काय करणार आहे, आपलं काय होणार आहे ते. परमेश्वर आपल्याला आपल्या हयातीमध्ये निदान व्यवस्थित ठेवेल आणि जेवढं कळतंय जेवढं पटतंय तेवढं समाधानकारक जगता येईल अशी अपेक्षा करूया. पण बाबांचं भाषण अतिशय विज्ञानपूर्वक अत्यंत संपूर्ण क्षेत्राची पत्रकारितेच्या बाबतीमध्ये तर अगदी नक्कीच हे सगळे पैलू जे आहेत ते त्यांनी उलगडून दाखवलेले आहेत. तेव्हा आज एक चांगली फिस्ट, आज एक चांगलं ऐकायला मिळालं, भविष्य काय मिळाला बघायला. तेव्हा मी तुमच्या सर्वांचे आणि विशेषतः आज हा पत्रकारितेच्या बाबतीमध्ये अरेंज केलेला जो कार्यक्रम आहे त्या बाबतीमध्ये तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि मला इथं संधी मिळाली, ऐकायला मिळालं आणि जे कदाचित हे कुणी लिहिणार नाही, कुणी ऐकवणार नाही असं पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं, याबद्दल बाबांची विशेषता म्हणून या आमच्या भाषणाबद्दल फारच काय म्हणू आता आनंद व्यक्त करतो आणि माझे भाषण. धन्यवाद भाऊ. यानंतर आभाराचं गोड काम करण्यासाठी मी प्रमोद तोडकर यांना निमंत्रित करतो, पत्रकार प्रमोद तोडकर. डावरे साहेब, आजच्या निमित्तानं प्रसार माध्यमांची सद्यस्थिती लिहिली, तुम्ही आता पत्रकार आहात, तर आता जो ज्वलंत प्रश्न आहे तंत्रज्ञान आणि आरक्षण आणि सद्य परिस्थितीत 75 वर्ष झाले आरक्षण दिले, आता इथून पुढे जी तरुण पिढी जी आरक्षणाच्या ह्याच्यावर आहे आशेवर एक सुसंवाद साधण्यासाठी अशी अशीच एक बोलवावी अशी मी तुम्हाला विनंती केली. बरोबर बरोबर, सर्व पक्ष बोलू आपण. आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारांनी केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सुभाषराव इरम,
पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीवर ज्यांची निवड झाली तो कराड पाटणचा एक प्रकारे सन्मान आहे, आणि अशा भावनेतून पत्रकारांनी ज्यांचा सन्मान केला ते आमचे सहकारी गोरख तावरे। आणि प्रसारमाध्यमाची सद्यस्थिती या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण। आपण पाहिलं बाबांनी प्रसारमाध्यमाची सद्यस्थिती सांगताना जे नव तंत्रज्ञानातील धोके आहेत ते सांगत असताना चॅट GPT चा वारंवार उल्लेख केला, ते ऐकताना हिथं बसलेल्यापैकी मला वाटते सगळेजण चॅट पडले असतील। तंत्रज्ञानाचा आवाका किती भयंकर आहे, आणि आता आपण सांगितलं की देशामध्ये सध्या किंवा राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे। बाबांच्या मार्गदर्शनातून प्रत्येक मुद्द्यातून एकच भीती डोळ्यासमोर निर्माण झालेली आहे, आणि ती अवघ्या जगासाठी आहे की मोठ्या प्रमाणावरती बेरोजगारी निर्माण होणार आहे। आणि अशा वेळेला म्हणजे राजकीय संक्रमणातून अर्थकारणाच्या दडपणातून प्रसारमाध्यम पुढे जात असताना प्रसारमाध्यमाला ती केवळ भीती राहिलेली नाही तर प्रसारमाध्यम ही खऱ्या अर्थानं समाजाचं प्रतिनिधित्व करतात। दर्पणकारांच्या आज जयंतीच्या निमित्तानं होत असलेल्या कार्यक्रमामध्ये जर दर्पण जर खोटं बोलायला लागलं, समाजाला जर खोटा आरसा जर दाखवायला लागलं तर समाजाचा अवघ्या विश्वाचा घात होणार आहे, ही देखील भीती बाबांच्या मार्गदर्शनातून जाणवली। काही इतर उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांच्या बुद्धीच्या बाहेरचा विषय डीप फेक असेल किंवा हे GPT चॅट असेल ह्या सगळ्याच्या गोष्टी आहेत ना, आपण आजपर्यंत असं समजतो हा माणूस हुशार आहे, हा अभ्यासू आहे, हा विद्वान आहे, हा वाचण्याशी संबंधित आहे, हा पुस्तक वाचतो, पण हे सगळं बघितल्यानंतर तंत्रज्ञानाचा वेग आणि तंत्रज्ञान आता अख्खं विश्व गिळंकृत करेल का काय अशीच एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे। अशा वेळेला अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांच्याकडं एक जबाबदारी येते की कुठल्याही जातीच्या प्रांताच्या धर्माच्या पक्षाच्या अभिनिवेशात अडकून न राहता मानवाच्या हिताचं काय आहे, आपल्या देशाचं एक ब्रीद वाक्य सत्यमेव जयते सत्य काय आहे, आणि याची पाठराखण करण्यासाठी याच्या पाठीशी उभं राहण्याची आपल्या सगळ्यांची तयारी असली पाहिजे, आणि ती आपण सर्वांनी करावी। ही केवळ पत्रकारांची जबाबदारी नाही तर पत्रकारांच्या समोर असणारा अर्थकारणाची समस्या सोडवण्याची क्षमता पालक रूपानं समाजानं जर स्वीकारली नाही तर पर्यायाने पत्रकारांच्या बरोबर समाजाचा देखील घात होणार आहे। आजच देशाची परिस्थिती इतकी भीषण आहे, आम्ही GDP च्या चर्चा करतो, आम्ही महासत्तेची स्वप्न बघतो, त्याच देशामध्ये 80% लोकांना जर मोफत धान्य घेण्याची वेळ येणार असेल तर ही गोष्ट निश्चितपणानं तुम्हा आम्हा सर्वांना पक्षाच्या धर्माच्या जातीच्या प्रांताच्या भाषेच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून विचार करण्याची गरज आहे। या कार्यक्रमाला आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि पत्रकारांचाच सन्मान पत्रकारांनी करणारा हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे। खरं तर पत्रकार दिन हा इतर कोणीतरी पत्रकारांचं कौतुक करण्यासाठी करायला हवा होता, गेल्या वर्षी तो झाला नाही आणि म्हणून कदाचित पत्रकारांनी हा कार्यक्रम स्वतः या ठिकाणी आयोजित केला आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमासाठी कराड आणि परिसरामध्ये केवळ अर्थकारणामध्येच नव्हे तर समाजाच्या जडणघडणीमध्ये उत्कृष्ट योगदान देणारी अर्बन बँक जी आहे त्या अर्बन बँकेने हा शताब्दी हॉल उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचे देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, गर्दी कमी असली तर इथं सगळी दर्दी आहे आणि ही सगळी माणसं बाबांचा प्रत्यक्ष मुद्दा त्यांनी कानात प्राण ओतून ऐकलेला आहे आणि निश्चितपणानं आपल्यापैकी सगळ्यांनाच परिस्थितीचं किंवा येणाऱ्या भविष्याचं गांभीर्य समजलं असेल, त्यामुळे आपण पत्रकार आणि समाज मिळून आपल्याला आपली जबाबदारी पेलावी लागेल, अन्यथा तुम्ही आम्ही सर्वजण आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी धडपडत असतो, मुलाबाळांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं सांगत असतो, पण येणाऱ्या काळामध्ये समाज व्यवस्था जर अशी उद्ध्वस्त होणार असेल तर आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचं त्यामध्ये काही आपण चित्र रंगवलं तर ते काय फारसं सत्यात उतरेल अशाबाबत मी तरी साशंक आहे। आणि म्हणून या निमित्तानं पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, काही पत्रकार आहेत आणि काही पत्रकारांचे हितचिंतक आहेत इथं। मी आपण सर्वांना असं आवाहन करीन की पत्रकारांच्या केवळ अर्थकारणाचा विषय नाही तर बाबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की काही लोक हे
एजंट म्हणून काम करतील, ज्याला मराठीमध्ये शब्द जो आहे तो दलाल, हा खऱ्या अर्थानं म्हणजे प्रतिमाच वलीन करणारा ठरेल कोचरकरांची. आणि ती जर होऊन द्यायची नसेल तर तुम्ही आणि मिळून एकमेकाचे प्रश्न आणि अर्थकरणाची बाजू असेल ती देखील समजून घेतली पाहिजे, तर आणि तरच हे संकट आम्ही थोपवू शकू. नाहीतर या संकटामध्ये केवळ पत्रकार किंवा माध्यमाचा माध्यमांचाच नव्हे तर समाजाचा देखील घात होईल. आपल्या सर्वांना मी या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण उपस्थित राहायला याबद्दल धन्यवाद देतो. यानंतर पत्रकारांसाठी यशवंत उद्योग समूहाच्या वतीने भेट दिली जाणार आहे. पत्रकारांनी या ठिकाणी थांबायचं आहे.